शालेय पोषण आहार कर्मचारी महिलांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एक दिवसीय संप केला. मानधनामध्ये पुरेशी वाढ न झाल्यानं आणि केंद्र सरकारने तात्काळ केंद्राचा हिस्सा घोषित करावा या मागणीसाठी जोरदार निदर्शने करत हा संप करण्यात आला आहे. शालेय पोषण आहार अंतर्गत 18 वर्षापासून कार्यरत असलेल्या स्वयंपाकी मदतनीस राज्य शासनाच्या पातळीवरील प्रलंबित न्याय मागण्या असून राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी आयटक संघटनेच्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रलंबित मागण्या निकाली काढण्याचं आश्वासन दिलं. मात्र आजपर्यंत एकही मागणी राज्य आणि केंद्र सरकारने निकाली न काढल्यानं शालेय पोषण आहार कर्मचारी यांच्यामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना पाँडेचेरी राज्यात मासिक 14,000 रुपये, केरळमध्ये 10,000 रुपये तर तामिळनाडू राज्यात 7,700 रुपये मानधन दिलं जातं. अनेक आंदोलन केल्यावर महाराष्ट्र सरकारने 1,000 रुपयेची मानधनवाढ 9 फेब्रुवारी 2023 केली आहे. मानधनात पुरेशी वाढ न झाल्यानं आणि केंद्र सरकारने तात्काळ केंद्र हिस्सा घोषित करावा यासाठी अमरावती जिल्हा कार्यालयासमोर एक दिवसीय संप आंदोलन करण्यात आलं. यावेळी महिलांनी तीव्र घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन